लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी एका रिक्षा चालकावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनील राठोड राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित महिला ही आई सोबत राहते. तिचा पती जवळ नसल्याने राठोड याने तिच्याशी जवळीक साधली होती. रिक्षा घेण्यासाठी त्याने तिच्याकडून 28,000 रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याने बचत गटाचे हप्ते भरण्याचे आश्वासन दिले होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी हप्ते भरले नाहीत, त्यामुळे पीडित महिलेने तगादा लावला होता. मात्र तो हप्ता भरण्यास टाळाटाळ करू लागला. एके दिवशी सुनील राठोड पीडित महिलेच्या घरी गेला व त्याने मी तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणून अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वारंवार अत्याचार केला. त्यामध्ये महिलेला दिवस गेले. सुनील याने गोड बोलून गर्भपात केला. काही दिवस चांगले राहिल्यानंतर एके दिवशी त्याने महिलेला बेदम मारहाण केली. 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा अत्याचार केला व सोलापुरातून मुंबईला निघून गेला. सुनीलचा नाद सोडावा म्हणून त्याची आई वहिनी व भाऊ यांनी मारहाण करून दमदाटी केली अशी फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.